मुंबईमध्ये लोकसभेच्या मतमोजणीला अगदी काही तास उरलेत, मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विचार न करता उज्ज्वल निकम कुटुंबियांसोबत वेळ सध्या घालवत आहेत. निकम कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे अमय राणेनं, पाहूया. उज्ज्वल निकमजी, प्रत्येक निकालाच्या आधी आम्ही तुमची प्रतिक्रिया घेत असतो, पण ते निकाल वेगळे होते, ते कोर्टाच्या आणि कायद्याच्या क्षेत्रातले होते. उद्याचा निकाल काहीसा वेगळा आहे, काय भावना आहे? अमय, वेगळी भूमिका मी कधीच घेत नाही. आणि उद्याच्या निकालाबद्दल तुम्ही म्हणत असाल तर माझ्या मनात कुठलीही काही धाकधूक नाही, किंवा अमुक निकाल लागेल, तमुक निकाल लागेल असं देखील मी कधी विचार करत नाही. कारण यापूर्वी देखील अनेक महत्त्वाचे खटले, संवेदनशील खटले चालवताना ही धाकधूक माझ्या मनात काही राहिली नाही. कारण जे माझ्या परीने चांगलं करायचं होतं ते मी केलेलं आहे, आणि मग वरचं त्याच्यावरती मी निर्णय सोपवलेला आहे. बघूया काय होतं ते. काय नेमक्या भावना आहेत मनात की इतके वर्ष तुम्ही सोबत, हा अनेक निकाल त्यांचे पाहिलेत, पण आजची लढाई ही लढाई थोडीशी वेगळी होती. उद्याचा निकाल म्हणावा तर त्याच्याबद्दल अशी उत्सुकता तर खूप आहे, पण काय निकाल लागेल ह्याच्याबद्दल चिंता अजिबात नाही आहे. कारण माझ्या मते तरी उज्ज्वलजी निवडून येतील अशी मला खात्री आहे. कारण त्यांचा जो चेहरा आहे जनसामान्यामध्ये म्हणजे आवडीचा चेहरा आहे, लोक त्यांना अतिशय मानतात, आणि त्याच्या आधारे जर बघायला गेलं तर उज्ज्वलजी निवडून येतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे आणि आनंदही आहे. तू बाबांसाठी एडी चोटी का जोड लावून तू प्रचार करताना दिसलास, काय पाहिजे? लोकांसाठी आपण गेली कित्येक वर्ष न्यायालयाच्या माध्यमातनं, कोर्ट केसेसच्या माध्यमातनं त्या ठिकाणी काम करत होतो. ही वेगळी फील्ड जरी असली तरी त्याच ताकदीने काम करायचं, म्हणून आपण हा निर्णय घेतला आहे. पॉझिटिव्ह विचार ठेवायचे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा, आणि आपण या क्षेत्रात उतरायचं. हे सांगितल्यानंतर मग मी जंग मीही माझ्या परीने जेवढं पछाडता येत होतं मी प्रयत्न केले. शेवटी असं वडिलांनी सांगितल्याप्रमाणे हे ईश्वरी कार्य आहे, आम्ही पूर्ण ताकद लावलेली आहे, पूर्ण प्रयत्न केले आहेत, ना चिंतित ना भयभीत अशी आमची अवस्था आहे. आम्हाला अनेक फोन येतात, आपण एक्झिट पोल बघितले का, अमुक बघितलं का. आम्हाला माहिती आहे की आम्ही काम केलेलं आहे, साहेबांचं कार्य आहे, कर्तृत्व आहे, मोदीजींच्या कार्यावरती लोकांचा विश्वास आहे, आणि त्यामुळे निश्चितपणे 100% विजय साहेबांचा, निकम साहेबांचा होईलच. त्या रूपाने पूर्ण देशात भारतीय जनता पार्टीचा कमळ देखील उमलणार आहे. कॅमेरामन रुपेश शेलास, अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.